नमस्कार, आज आपण बिना भाजणीची अवघ्या अर्धा तासात चकली तयार करणार आहोत। चकलीला काटे पहा, काय सुंदर आलेले आहेत। चकलीचा कुरकुरीतपणा ऐका, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तयार झाली। चकली करताना मध्येच कुठे तुटत नाहीये, एकसारखी गोल गरगरीत काटेरी तयार होत आहे। चकली तळताना तेलात विरघळत नाहीये, त्यासाठी इथे मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी भाजणीचं अचूक प्रमाण घेऊन त्यापासून अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या कशा बनवायच्या तेही शेअर केलेलं आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन नक्की चेक करा। आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पटकन रेसिपीला सुरुवात करू। प्रथम चाळणीमध्ये 1 कप बेसन आणि 2 कप तांदळाचं पीठ घेतले। इथं मी रेशनिंगच्या तांदळाचं पीठ घेतले, फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदळाचं पीठ घ्यायचं नाही। हे सर्व पीठ चाळून घेऊयात। मी इथं मेजरिंग कपाचा वापर केलेला आहे। तुम्ही घरातील कोणतंही एक भांडं सेट करून त्यानेच सर्व पदार्थ मोजून घ्या। 2 वाटी तांदळाच्या पीठासाठी 1 वाटी बेसन घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता या पीठामध्ये काही मसाले ॲड करूयात। 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरं पावडर, 2 चमचे पांढरे तीळ, चमचाभर ओवा असा हातावर चुरून घातलाय। मी इथं चमचाभर लाल तिखट घातले। तुम्ही तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे लाल तिखट ॲड करू शकताय। आता आपल्याला 1/2 कप तेल गरम करून ॲड करायचं आहे। तोपर्यंत हे सर्व मिक्स करून घेऊ आणि हे कडकडीत तेलाचं मोहन यावर घालूयात। तेल गरम आहे म्हणून चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू। तेल थंड झाल्यावरती 1-2 मिनटं तरी हे मोहन पिठाला अगदी चोळून चोळून लावून घ्यायचं आहे। पिठाची मूठ बांधली तर अशी बांधली गेली पाहिजे, इतपत हे पिठाला मोहन चोळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला कोमट पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। खूप कडकडीत पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचं नाही, तर हाताला सोसवेल इतपत पाणी गरम करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। माझ्याकडून मीठ घालायचं राहिलं होतं म्हणून मी या स्टेजला घालतीये। तुम्ही सर्व मसाल्यांबरोबर चवीपुरतं मीठ घालून घ्या। हे पीठ आपल्याला घट्ट स्वरूपाचंच मळून घ्यायचं आहे, कारण असं घट्ट पीठ मळाल्यामुळेच चकलीला अगदी छान काटे येतात। पीठ जर सैल मळून तुम्ही घेतलं तर चकली तेलात विरघळते आणि खूप तेल पिते, त्यामुळे आपल्याला हे पीठ अगदी घट्ट स्वरूपाचंच मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला मुरत ठेवण्याची गरज नसते, तर सोऱ्यामध्ये जेवढं पीठ येईल तेवढं घेऊन बाकीचं पीठ असं साईडला झाकून ठेवायचं, म्हणजे ते सुकणार नाही। आणि आपण घेतलेलं हे पीठ अगदी आपण भाकरीला कसं मळून घेतो त्याप्रमाणे 1-2 मिनिट एकदम मस्त सॉफ्ट असं मळून घ्यायचं। सोऱ्यामध्ये मी स्टार आकाराची अशी चकली घातली आहे आणि सोऱ्याला थोडंसं तेलसुद्धा लावून घेतले, त्यामुळे सोऱ्याला पीठ चिकटत नाही। आणि पीठ आता सोऱ्यामध्ये घट्ट प्रेस करून घ्यायचं आहे। सोऱ्यामध्ये कुठेही एअर राहता कामा नये, म्हणजे चकली मध्येच तुटत नाही। झाकण बंद करून चकली बनवूयात। चकलीचं सुरुवातीचं टोक असं बंद करून घ्यायचं आणि चकलीचं शेवटचं टोकसुद्धा असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात कुठेही सुटत नाही, चकली तळताना कुठेही तुटत नाही, चकली घालताना कुठेही तुटत नाही। अगदी छान काटेरी तयार झालेले आहेत, याचा अर्थ आपण अगदी छान हे पीठ मळून घेतले। असं घट्टसर पीठ मळून घेतल्यामुळे चकलीला काटे बघा काय सुंदर येत आहेत, आणि कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे पिठाला असा चिकटपणा येतो आणि चकली करताना मध्येच कुठे ती तुटत नाही। अगदी सुरेख चकली गोल गरगरीत काटेरी तयार झालेली आहे। आता ह्या तळून घेऊयात। चकली तळण्यासाठी कायम तेल मध्यम गरम करून घ्यायचं, एकदम कडकडीत गरम करून घेऊ नका, नाहीतर चकली तेलात घातल्या घातल्या पटकन तिचा रंग बदलतो आणि आतून ती कच्ची असते आणि लगेचच मग ती नरम पडते। आता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच एकावेळी कढईमध्ये जेवढ्या येतील तेवढ्याच चकल्या घालायच्या, खूप सारी गर्दी करायची नाही।
सुरुवातीला मिनिटभर चकलीला झारा लावायचा नाही. झाऱ्याला चकली थोडी कडक जाणवू लागली की मग ते आपल्याला उलटवून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. चकलीपासून असे थोडे बुडबुडे कमी यायला लागले की गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची आणि मंद करून चकली उलट पालट करून अगदी एखाद मिनिट अजून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. अगदी अशीच खरपूस चकली तळून घ्यायची आहे. मस्तच खूप छान चकली तयार झाली. साईडला ठेवू आणि याप्रमाणेच आपण आता दुसऱ्या चकल्यासुद्धा तळून घेऊयात. तर या चकल्यासुद्धा बघा अतिशय छान तयार झालेल्या आहेत. तेलात कुठेही विरघळत नाही आहेत. सर्व चकल्या मी तळून घेतल्या. चकली कुठेही तेलकट झालेली नाही. तुम्ही माझ्या हाताला बघू शकताय कुठेही तेल लागलेलं नाही. तेलात चकली सुटलेली नाही तर अतिशय कुरकुरीत अगदी अर्ध्या तासामध्ये ही बिना भाजणीची चविष्ट चकली तयार झाली. व्हिडिओ आवडला तर या दिवाळीला नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूयात नवीन दिवाळी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.